वा वा मंगलावेणी वा, अहो आजकालच्या संसारामध्ये अशी दृश्य पाहायला मिळत नाही. परवाच त्या रमाकांताच्या घरी गेलो होतो. काय मॉडर्न फॅमिली हो, बाप लेकाचा क्लबात गेलाय, त्याची बायकोन पोर डिस्को का फिस्को करताय. बर म्हटलं दारावरच्या माळ्याला निरोप द्यावा. बघतो तो काय तो माळी तुळस उपटून त्याच्या जागी कॅक्टस लावत होता. नाही रे नाही शिंदळीच्या नो, मेल्याशिवाय तुम्हाला तुळशीची किंमत नाही कळायची. जाऊ दे भाऊजी, हा दोन संस्कारातला फरक आहे. हो ते खरंच म्हणा. वहिनी श्रीपती आहे की नाही घरात? आहेत ना, नेहमीप्रमाणे वाचत बसले. या ना आत या. अहो पाहिलेत का कोण आले ते? ये ना बैस. भाऊजी जाऊ नका, हा मी चहा घेऊन येते. काय नाना बऱ्याच दिवसांनी आलास. अरे काय करणार बाबा, स्कूल कमिटीचा चेअरमन पडलो ना, त्यामुळे गावोगावी जाऊन रोज शाळा तपासणी करावी लागते. फार काम तुझं बरं आहे, तू रेल्वेतला माणूस एका ट्रॅकने जाणारा, सकाळी सुटला की संध्याकाळी आपला घरच्या प्लॅटफॉर्मवर हजर. काय सांगू रे, अलीकडे शाळेमध्ये शिस्त अजिबात राहिलेली नाही. परवा एका शाळेत गेलो होतो तपासणीला, 11 वाजलेले, शाळा भरलेली, तरी एक पोरगा आपला शाळेच्या वर्गाबाहेर एरझाऱ्या घालतोय. मला आला राग, धरला त्याचा कान. काय रे काय चाललंय, काय वर्ग भरला तरी तू अजून बाहेर एरझाऱ्या घालतोस? अहो पण अहो पण नाही, रस्तिकेट करीन एक शब्द बोललास तर. शेवटी घाबरला म्हणाला, अहो तसं नाही, मला पिरियड ऑफ आहे, मास्तर आहे मी. आपल्याकडे बरं होत नाही, मास्तर दुरून सुद्धा ओळखू यायचे. नाण्या कृष्णाघाटी कुंडला आता उरलेलं नाही. खरं रे बाबा. अरे त्या मुलाचा कान सोडला आणि मी वर्गामध्ये तपासणीसाठी गेलो. बर. एका मुलाला विचारलं, काय रे बाबा 8 आणि 8 किती? तो म्हणाला 14. मी म्हणलं आहे सुधारणा आहे. ए साले सुधारणा कसली आहे? अरे बाबा गेल्या वर्षी तोच मुलगा म्हणाला होता 8 आणि 8 12. म्हणून सुधारणा, बाकी सुधारणाच म्हणायला हवी, तुझाच विद्यार्थी ना. हो काय बाकी काही म्हणा, तुझी मात्र दोन्ही मुलं हुशार आहेत असा रिपोर्ट आलाय मला शाळेतून. मग अरे शाळेतून आल्यावर पहिल्यांदा हातपाय धुवून त्यांच्याकडून शुभंकृती म्हणून घेतो, मग आम्ही दोघही त्यांचा अभ्यास घेतो आणि मगच त्यांना जेवायला देतो. वा वा फारच छान. पण काय रे अरुणला नितीनला मोठेपणी काय करायचं ठरवलंय तुम्ही? ते यांच्याकडे. अरुणला डॉक्टर करायचं ठरवलंय आम्ही आणि नितीनला इंजिनियर. वा फारच छान, म्हणजे दोघांची सोय झाली. म्हणजे म्हणजे घर वाढवायचं झालं तर घरचा हक्काचा इंजिनियर झाला, आणि या वाड्यात काही पडझड झाली तर हक्काचा डॉक्टर झाला. नाना काका नमस्कार करतो. नाना काका नमस्कार करतो. काय रे मुलानो, तुमच्या दोघांपैकी डॉक्टर कोण होणार आणि इंजिनियर कोण होणार? मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार. वा तुमचे निर्णय तुम्ही घेते ते फार छान केलं. खरं सांगू श्रीपती, मुलांचे निर्णय मुलांनी घ्यायला पाहिजे, आई बापांनी आपापले निर्णय त्यांच्यावर लादायचे नसतात. अगदी बरोबर आहे नाना भाऊजी तुमचं. अरे आता मला निघायला पाहिजे, घर नोकरावर टाकून आलोय, काय झालं असेल घराचं कुणास ठाऊक. माझं आहे ते. अरे तुमच्यापैकी डॉक्टर कोण? मी. हा कर. थँक्यू थँक्यू. मुलं शाळेला गेली का? ग हो केव्हा. बाकी दोन्ही मुलं गुणी आणि हुशार आहेत. हा मग बाईसाहेब मुलं कुणाची आहेत? तुमची एकट्याची नाहीत का? माझी पण आहेत. माफ करा राणी सरकार, आपल्या दोघांची आहे. बर बर. पण गुण कुणाचे आहेत? तुमचे तुमचे तुमच्या. तू अगदी अशी आहेस ना, एक शब्द खाली पडू देत नाहीस बघ तू. बर निघू. हे काय डबा विसरलात? बघितलंस, तू समोर असलीस की मला अजूनही सगळं विसरायला होतं. चला काहीतरी घेऊन येते. टाऊ
आहे श्रीपतराव, तुमचा कद्रूपणा केव्हा संपणार? असा कद्रूपणा केल्याशिवाय थोडा स्वतःच घर बांधून होत नाही तर काय? आपण अजून चाळीतच खाण्यापिण्याचा सगळा पैसा गेला. तसं नाही, मला बाहेरचं खाल्लं की त्रास होतो म्हणून मी घरून आणलंय. ते काही असलं तरी तुम्ही हम्मा सर्वांना पार्टी दिलीच पाहिजे, कारण तुम्हाला वरची पोस्ट मिळाली आहे. आजच मला तशी ऑर्डर मिळाली. आपण असं करूया, उद्या रविवार आहे, परवा आपण सेलिब्रेट करूया, कसं म्हणताय? किती करू, पण आज ऑफिस सुटल्यावर चहा वडा दिसेल की नाही? त्रस्त संबंध शांत हो, ऑफिस सुटल्यावर चहा वडा देतो मग तर झालं. आज इतका उशीर, किती काळजी लागून राहिली होती. अग ऑफिस मध्ये तो सोडेस ना चहा वडा दिल्याशिवाय, आणि त्याला कारण तसंच होत, आज मला वरची पोस्ट मिळाली. अग भाई, ऑर्डर सुद्धा मिळाली. खरंच? अगदी खरं. आणि खरं सांगू, हे सगळं तुझ्या पायगुणामुळे. बघ, मी आपल्या लग्नाच्या वेळी एक साधा क्लार्क होतो, हळूहळू सिनियर क्लार्क झालो, मग त्यानंतर हेड क्लार्क झालो, आणि आता तर सोमवार पासून असिस्टंट मॅनेजर होणार. अरे वेडा भाई, काय योग आहे काय पा? अगं उद्या आपल्या लग्नाचा 10वा वाढदिवस, तुझ्यासाठी मोत्यांच्या पुड्यांची ऑर्डर सुद्धा देऊन आलोय मी. उद्या त्या तुझ्या हातात मिळणार. कशाला उगीच एवढा खर्च केला? अगं घरासाठी एवढा खर्च केला, पण तुझी हाऊसबोट कधी पुरवू शकलो नाही मी. असं का म्हणता? तुम्ही माझ्या सगळ्या हौशी पुरवले, संसार अगदी आनंदात चाललाय माझा. देवानं दोन गुणी मुलं दिली आहेत आपल्याला, आता ती दोघं शिकून त्यांची लग्न लावून दोन सुना घरात आल्या की आपण मोकळे झालो तीर्थयात्रेला जायला. आता फक्त एकच इच्छा राहिली माझी. काय ग? मला 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जायचंय. मी नवस बोलले. हो ते करूया, मी पुढच्या महिन्यात रजा घेतो, आपण जाऊन येऊया. चालेल चालेल. ओ श्रीपतराव, अहो आम्ही यायचं की नाही? या या नाना भाऊजी. ये, अगदी चांगल्या मुहूर्तावर आलात. का? अहो यांना बढती मिळाली. ओहो, हे असिस्टंट मॅनेजर झाले. अभिनंदन अभिनंदन. अगं नुसतीच काय आनंदाची बातमी सांगतेस, त्यासाठी गोडधोड खायला घेऊन ये. हो आणते. वा काय श्रीपती, आज ऑफिसातून यायला बराच वेळ झाला तुला. आले लक्षात आलं बैस. अरे काय झालं माहिती का, या बढतीमुळे ऑफिसातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी पार्टीसाठी अक्षरशः घेराव घातला मला. अरे श्रीपती, घेराव घालायला आजकाल काही निमित्त लागतं का? काय सांगू तुला, अरे आजकालच्या मुली सुद्धा भयंकर धीट झाल्यात. ते हेडमास्तरणीलाच घेराव घातला मुलींनी. जरा काय निमित्त घडलं की घातला घेराव. काय तर म्हणे, मोलकर्णीला राजा दिली नाही, घातला घेराव. नोकराला काढून टाकलं, घातला घेराव. वॉचमनला वॉचमन वरून आठवण झाली. तुला आमचा वॉचमन माहिती आहे ना? अरे तो मुलीच्या लग्नाकरता 1000 रुपये घेऊन गेला माझ्याकडून. काय, 1 वर्ष झालं, आज तागायत 1 पैसा परत केला नाही त्याने अजून. तुझी पण कमाल आहे ना, अरे दर महिन्याला त्याच्या पगारातून 100 रुपये कापून घ्यायचे. तू पण शहाणाच आहेस. अरे अरे त्याला पगारच आहे मुळात 100 रुपये. तो कापला तर त्याची बायका मुलं काय खाणार? पण मी माझे 1000 रुपये वसूल केल्याशिवाय राहणार नाही. कसे करे? त्याला पगारात आता 200 रुपये केला, त्यातून माझे 100 रुपये मी दरमहा कापून घेणार. नाण्या आहेस तसं आहेस रे. तुझी पण खर्च कमाल आहे नाणे. घे बघ बाबा कसा काय झालाय. घे नाना. नाना उद्या यायला विसरू नकोस. का? उद्या काही विशेष नाही. तसं विशेष काही नाही. मग उद्या आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. अरे वा वा वा, मग उद्या तर अगदी सकाळ बसून यायला पाहिजे. नुसते शिऱ्याच्या बशीवर भागणार नाही.
अरे कमाल आहे, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आज श्रीपती गेलाय कुठे? मला काल सांगितलं नाण्या तू सगळ्यात आधी हजर पाहिजेस. मी हजर आणि हा मात्र गायब. भाऊजी ते माझ्यासाठी कुडी आणायला गेलेत सराफाच्या दुकानात. असं होय. नाना जरा इकडे येता. श्रीपती चला त्याला आत घ्या. तिकडे घ्या. श्रीपती 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 काय झालं काय झालं याला याला काय झालं? रस्ता क्रॉस करताना टेम्पोनं धडक दिली असनी जागच्या जागी ठार झालं. काय अरुण आणि नितीन साठी ज्या दोघांनी आता तुमच्या बेगार कोण आहे त्या दोघांनी भी आई बाची माया आता तुम्हीच लावायला पाहिजे. आज रातच्याला जर तुम्ही दोन घास खाल्लं नाही सा तर मी बी अन्नाला शिवणार नाही.
आता दोन घास खायचे, ते डोळ्यातल्या पाण्याबरोबर। आताच मी इन्शुरन्स कंपनीत जाऊन आलो। श्रीपतीने या घरासाठी कर्ज काढलं होतं, म्हणून थोडेच पैसे शिल्लक आहेत आणि तेही मिळायला अवकाश आहे। तीच गोष्ट फंडाची, पण तुम्ही काळजी करू नका वहिनी, मी आहे तुमच्या पाठीशी। हा हा वहिनी, नाही धीरानं वागा वहिनी, अहो दोन मुलं आहेत तुमच्या पदरात। हे पावईनी, काही लागलं सवरलं तर निसंकोचपणे मला सांगा। हा येऊ मी आता। अरे तुम्हाला इतकं चिडायला काय झालं? काय होणार, गुरुजींनी सांगितलं उद्यापर्यंत 3 महिन्याची फी आणून दिली नाही तर वर्गात बसू जाणार नाही। एवढंच ना, हे बघा उद्या शाळेत जाताना तुम्हाला फीचे पैसे मिळतील। जा तुम्ही हात पाय धुवून घ्या, शुभम करो ती म्हणा, हे एवढ्यात येतीलच ऑफिस मग। आई आम्हाला फीचे पैसे नकोत, आम्ही उद्यापासून शाळेत जाणार नाही। असं नाही बोलायचं वेड्यासारखं, तुमच्या वडिलांचं स्वप्न होत तुला डॉक्टर करायचं, तुला इंजिनियर करायचं, मी पुरं करीन ते कुठल्याही परिस्थितीत। मला या कुड्यांवर पैसे हवेत। देतो ना, तुमच्यासाठी मुद्दाम केल्या होत्या श्रीपतरावानी, पण असं व्हायला नको होत। देव सुद्धा किती निष्ठुर आहे पहा, चांगली चांगली माणसं घेऊन जातो। आजकाल राजकारणात काही कमी माणसे घेऊन जाण्याच्या लायकीची, पण त्यांना नेत नाही। तुम्ही कुठे घेऊन आला नसता तरी सुद्धा मी पैसे दिले असते तुम्हाला। नको, ठेवा त्या कुड्या आणि त्याच्यावर जे काही पैसे देता येतील तेवढे द्या। 500 रुपये देऊ? चालते। महात्मा, महात्मा जरा बाहेर या बरं। जी महात्मा। जी। हा तुमचा पगार 2 महिन्याचा, एक या महिन्याचा आणि एक नोटिशीचा। या महिन्याचा आणि नोटिशीचा म्हणजे? होय महात्मा, इतकी वर्ष तुम्ही इमाने इतबारे नोकरी केली, पण यापुढे नियमित पगार देण्या इतकी माझी परिस्थिती राहिली नाही, तेव्हा तुम्ही दुसरीकडे कुठेतरी नोकरी बघा। काय बोलताय साहेब वहिनीसा, आज पातूर या घरचं अन्न खाल्लं मी, आणि आता तुमच्या वाईट परिस्थितीत तुम्हासनी आणि मुलासनी सोडून जाऊन? नाही नाही, तुम्ही द्याल ती शिळ पाक खाईन, पगार बी नका मला, पण पुन्हा असं बोलू नका सा। कोण आहे माझं या दुनिया? मी तुमच्या सासऱ्याच्या जागे नाहीतर धर्माचा भाऊ समजा मला, पण मला या घरात जायला सांगू नका सा वहिनी सा। महात्मा मला कल्पना नव्हती रक्ताच्या नात्यापेक्षा ही नाती मोठी असतात। आता तुमच्याशिवाय दुसरा आहे कोण आम्हाला? तुम्ही मुलांना सांभाळा, उद्यापासून मीही नोकरी पाहणार आहे। साहेब मी येऊ का? ओ येस, या या या। नमस्कार। नमस्कार। मी मंगला भोसले, आपण मला इंटरव्ह्यू साठी बोलवले। बसा।
आतापर्यंत कामाचा काही अनुभव नाही? हा पहिलाच. पहिलाच? वा छान. आम्ही तुम्हाला सुरुवातीला 300 रुपये पगार देऊ, पुढे पगार वाढवणं तुमच्या हातात आहे. ठीक आहे, माझ्याकडून जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करीन. केव्हापासून कामाला सुरुवात करायची? आजपासूनच. आमच्या कंपनीचा व्याप फार वाढलाय, तुम्हाला ओव्हरटाईम सुद्धा करावा लागेल, त्याचे पैसे वेगळे मिळतील तुम्हाला. आई आई, आम्ही दोघं पास झालो. माधू काका, आई कुठे आहे? त्या नोकरीवर गेल्यात. इतका वेळ? वय, आज पहिलाच दिसाय त्यांचा, त्यासनी येळ लागणारच. तुम्ही दोघं हात पाय धुवून घ्या, शुभम करू ती म्हणा, तवर आई येईल. बरोबर. हा, आता मी एक पत्र डिक्टेट करतो, घ्या. प्रिय 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 नाव. पत्र लिहितानाच करे. आज तुझा ऑफिसातला पहिला दिवस. खरं सांगू, प्रथम मी तुला पाहिली त्या क्षणीच तुम्हाला आवडलीस, म्हणून मी तुला तुझी क्वालिफिकेशन सुद्धा विचारली नाही. ओव्हर टाइमचा अर्थ तुला कळला नसेल तर तू तुला समजावून सांगतो. हे 200 रुपये ओव्हर टाइमचा मेहनताना, कळला ओव्हर टाइमचा अर्थ? दूर व्हा, हात लावू नका. तुम्हाला काय मी तसली बाई वाटले? पैशाने विकत घेता येणारी? मला तुमची नोकरी नको आणि ओव्हर टाइम नको. सोडा मला, सोडा म्हणते ना. मी आत येऊ का? ओ हो हो हो, या या या, बसा. नमस्कार. घेणार? मी आपली जाहिरात वाचून आले. तुमची मुलगी कुठे आहे? मुलगी? अहो, मुलगी आहे कुणाला. लग्नानंतर एक वर्षातच बायको वारली, नंतर ठरवलं लग्नच करायचं नाही, गव्हर्नेस ठेवायची. नाही, पगार तुम्ही म्हणाल तेवढा, अट फक्त एकच, तुम्ही माझ्याबरोबर रात्रंदिवस राहायचं, माझ्याबरोबर दौऱ्यावर यायचं आणि ड्रिंकला कंपनी द्यायची. मला हे जमायचं नाही. जमून घेतलं की सगळं जमत. तुम्हाला अशी बाई पाहिजे होती तर मग खोटी जाहिरात का दिली? तशी जाहिरात दिली म्हणून तुम्ही इथं आलात. स्वतःला आमदार म्हणवता आणि असले धंदे करता? असले धंदे केल्याशिवाय आमदार होताच येत नाही, कळलं? सोडा, सोडा. अरे हो, सोडा म्हणते ना, मला जाम दे, सोडा. पाहिलं पती नसला की बायकांच्या आयुष्याची कशी परवड होते. आता जगायची इच्छा नाही हो, पण जगते मुलांच्या साठी, तुमची त्यांच्या बद्दलची स्वप्न पुरी करण्यासाठी. गलावेनी, या नाना. श्रीपतीनं मोठ्या हौसेनं तुमच्या करता या कुड्या वाढदिवसाची भेट म्हणून आणल्या. त्या अशा सराफ कट्ट्यावर गहाण टाकायच्या? मी गेलो होतो त्या सराफाकडे. अहो, आमच्या बेळगावचाच की होतो,
त्याच्याकडून आणल्या या कुड्या. पण त्या पैशाचं काय? त्याची तुम्हाला कशाला काळजी बहिणी? वाढ म्हटलं की वाढव. जेवणार कोण आहे, किती जेवणार आहे, याची चौकशी बाई माणसाने करू नये. आणि बहिणी, ह्या अशा तऱ्हेने वस्तू गहाण टाकून तुम्ही किती दिवस जगणार? तुम्हाला आता स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे बहिणी. खरं म्हणजे मीच तुम्हाला शाळेत एखादी नोकरी लावून दिली असती, पण तुमचं शिक्षण मॅट्रिक पर्यंत आहे. बहिणी, तुम्ही नर्सिंगचा कोर्स करता का? अहो, नर्स म्हणजे सेवेचं पुण्य. ह्या अशा पेशंटच्या बाबतीमध्ये नर्सिंग स्टाफची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे. रोगी वाचवण्याचं श्रेय डॉक्टर लोकांना जितकं आहे, तितकंच किंबहुना त्याही पेक्षा जास्त तुम्हा लोकांना नर्सिंग स्टाफला आहे. हो सर, एक डिफिकल्टी विचारू? एकच डिफिकल्टी? अहो, 10 डिफिकल्टीज विचारा ना. अरे चा, मंगला वहिनी, वा वा वा, या 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 या, बसा. हो. मंगला वहिनी, पण आज इकडे कुणीकडे तुम्ही? आज नर्सिंगचा कोर्स नाही वाटत? कोर्स संपला भाऊजी. अहो, मी पहिल्या क्रमांकाने पास झाले. वा, अहो, माझी खात्रीच होती. आता काही काळजी नाही, हॉस्पिटलचे डीन माझ्या ओळखीचे आहेत. अहो, अगदी माझ्या बैठकीतला येतो. त्याला सांगून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरीच द्यायला लावतो. तुमची कमाल आहे भाऊजी, तुमच्या सगळीकडे ओळखी. मग अहो, ओळखी अशाच वाढवाव्या लागतात, आणि वाढवलेल्या ओळखी आयुष्यभर जपाव्या लागतात. बस, तुमच्या नोकरीचं काम निश्चित झालं म्हणून समजा. काय डॉक्टर साहेब, यायचं का आत? या नाना, हा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा आहे. तुम्हाला परवानगी कशाला? या बसा. अहो, पण ही मैत्री झाली, कायदा नव्हे. त्याचं काय डॉक्टर साहेब, माणसानी नेहमी कायदेशीर असावं. बसा ना, बसा ना मंगल, बसा. हा बोला. माणसानी कायदेशीर कसं असावं? तुम्हाला परवाचाच किस्सा सांगतो. काय? इथे मी एका ऑफिसमध्ये काही कामासाठी गेलो होतो. बर बर. तिथला ऑफिसर माझा अगदी दोस्त, नेहमीच्या बैठकीतला. मी आपला माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे धाड दिशी दरवाजा लुटून केबिन मध्ये प्रवेश केला. बघतो तर काय, आमचे हे मित्र आणि त्यांची ती स्टेनो. नको तो सीन पाहावा लागला. हसताय काय? तडक तिथून निघून गेलो, पुन्हा गेलो सुद्धा नाही. अहो, लाज मला वाटली त्या दोघांना नाही.
आता तर ऐकलंय त्यांनी दुसरी ठेवली स्टेनो. नाना माझ्याकडे कुणी स्टेनो बिनो नाही. महत्वाचं सांगायचं राहून गेलं, ओळख करून देतो. या आमच्या मंगला बहिणी. नमस्ते. फर्स्ट क्लास मध्ये नर्सिंगचा एक वर्षाचा कोर्स यांनी पास केलाय. आपल्या डीनं मुद्दाम तुमच्या हाताखाली काम करण्याकरता पाठवून दिलंय. बहिणी हे डॉक्टर अजित देशमुख. ए मंगला तुझा आज नवरा कोण ग? अजित. अरे अजित तुझी बायको कोण? अजित बायको मंगला. कमाल आहे, नेहमी तुम्ही दोघं नवरा बायको. आम्ही नुसतं भटजीतच काम करायचं आणि आम्ही नुसती पिप्पानीच वाजवायची. होय. मंगल सावरा. मी तरी काय करू सांगा, ज्याच्या हाताखाली काम करायचं नशिबी आले तो माझ्या बालपणीचा मित्र निघावा. पण तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? वहिनीचा आज लई दिसना एवढ्या लवकर परत आलायचा घराकडे. मुलांची सारखी कुरकुर चाललेली असते माझ्या माग. आईची ना आमची भेटच होत नाही म्हणून. महात्मा मी जे करते ते माझ्या मुलांच्यासाठीच, त्यांनी शिकून मोठं व्हावं म्हणूनच ना. ते खरं आहे वहिनीचा, पण मुलासनी आईच्या मायेची उब मिळायला लागत का? अरुण, नितीन आईशी बोलायचं पण नाही. बोलायला आई वेळेवर भेटेल तर ना, दिवस रात्र बाहेर. पण आज आले ना आणि उद्यापासून रोज लवकर घरी परत येणार आहे. खरं आई? अगदी खरं माझ्या पिलानो. मे आय कम इन डॉक्टर? येस कम इन. डॉक्टर काल ऍडमिट केलेला 3 नंबरच्या कॉटवरचा पेशंट फार सिरियस आहे. असं? हो. मग चल. आय एम सॉरी. चला. Please ask the warder to take the patient to the operation theater. Yes, doctor. ऑपरेशन सक्सेसफुल झालं सिस्टर. हो, तुमची खूप मदत झाली. तुम्हाला हवे त्या वस्तू मी दिल्या इतकंच. ऑपरेशन तुम्ही केले, कौशल्य तुमचं आहे. बालपणाचा काळ किती सुखाचा असतो नाही? हो, पण कधी कधी ते सुखाचे क्षण धोक्यात हरवले जातात आणि उरतं ते बंधन 7 जन्माचं. नानांनी मला सांगितलं तुमच्या पतीच्या निधनाबद्दल. असं व्हायला नको होत. जे नेहमी व्हायला हवं असतं ते होत नाही आणि जे होऊ नये असं वाटत असत तेच नेमकं होत.
मुद्दामच आलो. हे तुमचं मिस्टर ना? हो. मुलं किती तुम्हाला? मला दोन मुलगी आहेत. तुम्हाला किती मुलं आहेत? लग्नच केलं नाही तर मुलं कुठून होणार? तुम्हाला एक विचारलं तर राग नाही ना यार? नाही. तुम्ही एकट्या हा संसाराचा गाडा चालवताय, त्यात मी तुम्हाला साथ दिली तर चालेल? हा तुमचा चांगुलपणा झाला, पण मला आयुष्यभर जगायचे ते माझ्या पतीच्या आठवणीवर आणि माझ्या मुलांसाठी. पण मुलांची जबाबदारी उचलायची माझी तयारी आहे. पण दुसऱ्यावर त्यांची जबाबदारी सोपवायची माझी तयारी नाही. रागवू नका डॉक्टर. त्यात रागवायचं काय? हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. बरं, येतो मी. चहा तरी घेऊन जा. नको, उशीर होईल. Thank you.
तुमची निराशा झाली असेल, पण माझा नाईलाज आहे. मला माहित आहे यापुढे तुम्ही मला नोकरीवर ठेवणार नाही, म्हणून मीच राजीनामा लिहून आणले. मी दुसरीकडे कुठेही नोकरी पाहिन. तुम्ही मला इतका खालच्या पातळीचा समजता. मी असं करतो, तुम्हाला एखाद्या दुसऱ्या डॉक्टरच्या हाताखाली ठेवतो, म्हणजे तुम्हाला तो कॉम्प्लेक्स येणार नाही. तुम्हाला काही अडचण आली तर मला अवश्य कळवा, मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. नाना सांगत होते तुमची मुलं फार गुणी आणि हुशार आहे. माझी खात्री आहे काही वर्षानं ती स्वतःच्या पायावर उभी राहतील आणि तुमच्या कष्टाचं चीज करतील. आई, आई कुठे आहेस तू? काय झालं रे? अगं मी MBBS परीक्षेत पहिला आलो, हे बघ गोल्ड मेडल. आणि माझ्या गळ्यात कोणी घातलं माहिती? महाराष्ट्राचे प्रसिद्ध डॉक्टर अजित देशमुखांनी. आणि त्यांनी मला त्यांच्या हाताखाली काम करायची ऑफर दिली. यापेक्षा मोठ भाग्य कुठलं? हे भाग्य तुझ्या कष्टामुळे प्राप्त झालं आई. अगं नाही तर डॉक्टरच काय, साधा कंपाऊंडर सुद्धा झालो नसतो मी. दादा या इंजिनियर साहेब. डॉक्टर अरुण बोला. आपण डॉक्टर झालात हे आपल्या गळ्यातल्या गोल्ड मेडलवरून आम्हाला कळलं, पण मी अजून इंजिनियर नाही झालो. आज आहे शेवटचा पेपर. अरे जाण्यापूर्वी आईच्या पाया पडून जा, नापास करायची कोणाची ताकद नाही. हे मला माहीतच नव्हतं, नाहीतर मी अभ्यासच केला नसता. परीक्षा आली की आईच्या पाया पडायचं की पास. यशस्वी हो. ऑल द बेस्ट. थँक यू. जा पास होणार. अरुण तुझ्या वडिलांना गोल्ड मेडल नाही दाखवायचं. कळलं का तुम्हाला? आपला अरुण MBBS परीक्षेत पहिला आला, गोल्ड मेडल मिळालं त्याला आणि चांगल्यापैकी नोकरीही मिळाली. आणि आपला नितीन, त्याचा शेवटचा पेपर, तो सुद्धा नक्की पास होईल. तुमच्या माघारी तुमची दोन्ही स्वप्न पुरी करायचा मी प्रयत्न केला. तुमच्या आठवणींच्या आधारावर एकटीनं झुंज दिली. आता दोन्ही मुलांची लग्न होतील, सुना घरात येतील, त्यांचे संसार सुरू होतील. त्यानंतर काय, राहिले उपकारापुरती. मे कम इन सर. यस कम इन. अरे अरुण तू ये भाईस. सर आजपासून ड्यूटीवर हजर झालोय मी. अरुण भोसले म्हणजे मंगलाबाईंचा मुलगा ना तू? हो. अरे तुझी आई माझ्या हाताखालीच काम करत होती, आपल्या कामात खूप निपुण होती. खूप कष्ट काढले माऊलीनं आपल्या संसारासाठी. अरुण तू आज जो कोणी आहेस तो फक्त तिच्यामुळे आहेस हे कधीही विसरू नकोस. तिला कधी दुःख देऊ नकोस, अंतर देऊ नकोस. आज मी मुद्दामच आलो. अहो वहिनी, मुलं मोठी झाली, आपला अरुण डॉक्टर झाला, त्याला नोकरी लागली. आता तुम्ही किती दिवस कष्ट उपसणार आहात? एक सून आणा बुवा हाताखाली. खराय नाना, पण मुलगी नको का बघायला? अहो मुलगी मी पाहूनच आलो आहे. खरच? कोणाची? वाघाची. वाघाची? त्या वाघाची नाही, आमच्या बाबूराव वाघाची. माझा दोस्तच आहे, मिलिटरी मध्ये होता, रिटायर्ड झालाय. त्याची मुलगी दिसायला सुंदर आहे, वागणूक चांगली आहे, आणि विशेष म्हणजे
शिकलेली असून सुद्धा नम्र आहे. मग तिला दाखवायला घेऊन या ना एकदा. अरुण काही माझ्या शब्दाबाहेर नाही. मग तर फारच छान. मी असं करतो, मी त्या लोकांशी बोलतो, सगळं काही ठरवतो आणि मुलगी दाखवायलाच घेऊन येतो. चालेल. हो, चहाच काय झालं? मी काय तुमची बोलकर नाही होय, हाक मारल्याबरोबर हजर व्हायला. आणि मी म्हणते नाही एक दिवस चहा घेतलात तर काय जीव जातोय तुमचा? आता तसं कुठं म्हणालो मी, नाहीतरी बाईचं राज्य आल्यावरही चालायचं. काय म्हणाला? कुठं काय म्हणालो मी? आणि हे काय हातात पुन्हा सिगारेट? अहो सिगारेट मध्ये टॅनिन नावाचं विष असतंय. अहो टॅनिन नाही हो, निकोटीन. तेच ते हो, पण विष असतंय ना. त्याचं काय, बायकोचं हालाहाल पचवल्यावर कुठलंही विष वाजत नाही नवऱ्याला. काय म्हणाला? कुठं काय म्हणालो मी? हालाहाल काय? हलाहल म्हणजे बायकोचं प्रेम, संस्कृत शब्द आहे. तुमच्या दोघांच्या इतकी धुसपूस चालू असते, मला जाम वैताग आलेला आहे. सदानंद, आई वडिलांच्या भांडणात मुलाने तोंड खुपसू नये, समजला? समजलं. पण तुझं तोंड आहोरा तर चालू असत, त्याचं काय? बाबा तुम्ही मिलिटरीत होतात ना? वा, म्हणजे काय? अरे पदक ती बंदूक पाहिली रेस? ते सगळं पाहिलं. पण मला एक सांगा, तुमच्या मिलिटरीत मार्शल लॉ नावाचा एक प्रकार असतो ना? असतो तर. मग त्याचा वापर घरी का नाही करत? अरे बाबा कसा करणार? का का का, इथं राष्ट्रपती राजवट जारी आहे ना. मग पप्पा एक काम करा, ही बंदूक ती पदक हे सगळं जुन्या बाजारात विकून टाका. ठीक आहे. करतात मला सगळे उपर अधिक बोलणी करतात. नाही नाही हे बघ, जास्त शहाणपणा करू नकोस, चालायला. नाही पण मला जा म्हणते ना. अहो मुलगा तुमच्या समोर मला घालून पाडून बोलतोय आणि तुम्ही अगदी शांतपणे ऐकून घेताय. दुसरं काय करणार मी तरी? तुम्हाला म्हणजे बायकोची किंमतच नाही. अगं तशी तुझी किंमत असती तर तुला बाजारात विकून का टाकली नसती मी? काय म्हणाला? कुठं काय म्हणालो मी? हे काय वसुधा, अगं यावेळी कुठं निघालीस तू? शॉपिंगला पप्पा. असं असं नवीन जीन्स आणि टॉप्स घ्यायचे. अगं पण असे पुष्कळ कपडे आहेत ना तुझ्याकडे. पप्पा रोज फॅशन बदलते, त्याला मी काय करू? द्या ना पैसे. पैसे? अहो विचार कसला करताय, एकूण ते एक मुलगी तिचे लाड नको का पुरवायला? आपण अहो पण मुक्ता काय ना, पैसे द्या. देतो ना. खुश पप्पा 200. अहो आणखी 100 नोट द्या. नाही ग 50 आहे. असो. थँक्यू मम्मी. पप्पा बाय बाय. हे काय पुन्हा सिगारेट? कामालच आहे, सिगरेट ओढायची नाही, दारू प्यायची नाही, उकडलेलंच खायचं. अहो हे सगळं तुम्ही जास्त जगाव म्हणून. हा नाहीतर तुमचं पेन्शन नाही का फुकट जाणार? ते काही नाही, उद्याच्या उद्या कोर्टात जाऊन मी अफिडेव्हिटच करणार. कशाबद्दल? माझं नाव बदलण्याबद्दल. माझं बाबुराव वाघ हे नाव बदलून मी आता बाबुराव शेळपट असं नाव करणार आहे माझं. काय म्हणाला? कुठं काय म्हणालो मी? अरे काय बाबू, काय चाललंय काय? नमस्कार बहिणी. ये ना ना बैस. हो अरे आज किती दिवसांनी वाट चुकलास? अरे हो बाबा, एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी मुद्दाम आलेलो आहे. असं? हो बहिणी, आपल्या वसुधे करता अत्यंत चांगलं स्थळ उडकलेलं आहे. अगं भाई, माझ्या मित्राचा मुलगा आहे, नुकता डॉक्टर झालाय, धाकटा भाऊ इंजिनियर आहे, स्वतःच घरदार आहे आणि विशेष म्हणजे घरात इनमिन 3 माणसं, आई आणि 2 मुलं. मग केव्हा चलायचं वसुधेला दाखवायला? तुम्ही म्हणाल तेव्हा. ठीक आहे ना, मग उद्या तर निश्चित करतो, कारण आणायचं उद्या रविवार आहे आणि रविवार म्हणजे डॉक्टरला सुट्टी. चालेल ना रविवार उद्याचा? चालेल. वा नमस्कार. ये ये या या बहिणी, या बसा.
बघा बरं का बाबू, या आमच्या मंगला वहिनी. नमस्कार. डॉक्टर अरुणच्या मातोश्री आणि वहिनी हे बाबूराव वाघ. बरं. या त्यांच्या पत्नी आणि ही त्यांची मुलगी वसुधा. अरे ये अरुण ये. आणि हा मंगला वहिनींचा मुलगा डॉक्टर अरुण. नमस्कार. आणि अरुण ही वसुधा पाहून घे. हे अरुण. अरे वसुधेल तुझं घर दाखव. बघून घे हा तुझं घर. आता तुझंच होणार आहे ते. बसा हा तुम्ही, मी चहा फराळाचं घेऊन येते. अहो मी पण येते ना तुमच्या बरोबर. हो चला ना. आणि हो तुम्ही इथं स्वस्त बसून राहायचं. सिगरेट ओढायची नाही. वहिनी गेल्या. ओढा तर बाबू ओढ. अरे लेका बाब्या, तू एवढा मिलिटरीतला माणूस, इतकी युद्ध जिंकलेला आणि घरात तुझं पानिपत कसं होतं? त्याचं काय नाण्या? काय बाईचा पंजाब बसला आणि वाघ पेंढा भरलेला वाघ झाला. वाघीण बाई आल्या. घ्या ना. हो काय ग, आवडलं की नाही घर? हो आवडलं की. वा मग काय बाबू, हे आता ठरलं तर पक्क. हो बरोबर. वहिनी आता नितीन साठी एक मुलगी बघितली की झालो मोकळा मित्र कर्तव्यातून. निर्मला तू माझ्यावर इतकं प्रेम करतेस, खात्री नाही वाटत? तू सांगशील त्या क्षणी घरदार वडील सगळं सोडून येईल. बस फक्त एवढंच? हे फाजील पुणा पुरे. आधी सांग ना आपण लग्न कधी करायचं? आत्ता. आत्ता? शुभमंगल. सावधान. आई. नितीन. अगं अजून किती दिवस कष्ट करणार आहेस तू? सून घरात येईपर्यंत. आणि आता ती लवकरच येणार आहे. अरे अरुणचं लग्न ठरले. असं? हो नानानीच ठरवले. अरे हो नाना तुझ्यासाठी पण मुलगी पाहणार आहेत. आई त्याची काही गरज नाही, माझं लग्न मी ठरवलंय. ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. हा दादाचं लग्न होऊ दे, तिची परीक्षा संपली की मग बघू. तुझं काय मत आहे? तुला मनापासून आवडली असेल तर खुशाल कर लग्न. शेवटी संसार तुम्हाला दोघांना करायचे. पण खरं सांगू नितीन, प्रेमविवाहाची मला नेहमी भीती वाटते. कारण प्रेमविवाह केलेल्या मुलीला नवरा आणि प्रेम याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. सासू तर तिच्या खिसगंटीत नसते. आता अरुणसाठी ठरवलेली मुलगी पहा ना, किती गुणी सोजवळ आणि सासूचा मान ठेवणारी आहे. हे बघ वसुधा, आता 2 दिवसांनी तुझं लग्न होणार आहे. मी काय सांगते ना ते नीट लक्षात ठेव. ही सासू नावाची जात आहे ना, ती सुनेला छळण्यासाठी जन्माला येते. अगं ती सुनेला मारते काय, जाळते काय, विहिरी ढकलते काय? काय म्हणतेस काय? अगं अगदी खरंच सांगते तुला, अशी किती तरी उदाहरणं मला माहिती आहेत. त्या पलीकडच्या वसंत पिसाळच्या आईनं काय केलं तुला माहिती? काय? सुनेकडून ट्रान्झिस्टर आणि घड्याळ मिळालं नाही म्हणून त्या सुनेला स्वतःच पेटवून टाकली. खरं? अगं अगदी खरं सांगते तुला. आता फार लांबची गोष्ट कशाला, माझीच गोष्ट घे ना. माझ्या सासूने काय मला कमी छळलंय? अगं डागलंय काय, उपाशी काय ठेवलंय? एकदा तर काय झालं तुला माहितीये, मी विहिरीवर पाणी भरायला गेले होते तर ही बाया मागणं आली आणि हिने मला आत ठकललं. पण तुला गंमत सांगते, आतापेक्षा मी तेव्हा वजनदार होते. मी कसरी आत पडते, तीच बाया डुबुक्कल आत पडली. पण आई
अरुणच्या आई तर मला सोज्वळ आणि मायाळू वाटल्या ग. अगं ते सगळं बरोबरच. बाई जोपर्यंत आई असते ना तोपर्यंत सगळं ठीक असतं. पण तीच आई एकदा का सासू झाली की तिच्या सासूने तिचा जो छळ केलेला असतो ना त्याचा सगळा वचपा भरून काढते. तू काही काळजी करू नकोस. माझ्या सासूला मी असा धडा शिकवेन की माझ्यामुळे तीच कराचित विहिरीत उडी मारेल. तुझी मुलगी आहे मी. शाबास परी शाबास. पण एक लक्षात ठेव, सासूला कितीही घालून पाडून बोललीस तरी चालेल, पण नवऱ्याला मात्र मुठीत ठेवायला हवा. अगं एकदा का नवरा मुठीत आला की सगळं घर तुझ्या मुठीत आलं. सासूबाई तुमचा अजून चहा नाही झाला? माझ्या घरी माझ्या बेडरूम मध्ये भेटती येतो 7 वाजता. अग सुनताई इथे सगळं मलाच पाहावं लागतं. अरुणसाठी नाश्ता, नितीनसाठी चहा. ते मला काही सांगू नका हो. मी फक्त माझ्या पुरतं बोलते. भरल्या संसारात स्वतः पुरतं पाहून चालत नाही सुनताई, इतरांचंही पाहावं लागतं. हो पण मी फक्त स्वतः पुरतंच पाहते. चहा झालाय की नाही ते सांगा की मागू हॉटेलातून. बाईक अशी रागावू नकोस. जा तू खोलीत, मी पाठवते चहा. निर्मला. हा बैस. हे बघ बेटी, मुलगी सज्ञान झाली की बाप हा तिचा फक्त बाप राहत नाही, तिचा मित्र होतो. आणि त्याच नात्यानं तुला विचारतोय पोरी, मी ऐकलं ते खरं आहे का? कशाबद्दल बाबा? हेच, तुझं एका तरुणावर प्रेम आहे. तुम्ही दोघे जण बागेत फिरायला जाता बरोबर? होय, पण आम्ही लग्न करणार आहोत बाबा. तेही तुमच्या संमतीनेच. अग पण त्या मुलाचं नाव तरी आम्हाला कळू द्या. तो करतो काय, राहतो कुठं, त्याच्या घरी कोण कोण आहे? त्यांचं नाव नितीन भोसले. ते इंजिनियर झाले. घरी आई, थोरला भाऊ आणि त्याची बायको आहे. भाऊ डॉक्टर आहे आणि त्यांचं स्वतःच घर पण आहे. छान. केव्हा लग्न करणार आहात? परीक्षा संपली की लगेच. ठीक आहे, माझी काही हरकत नाही. तो तुला पसंत पडलाय, तू त्याला पसंत पडली आहेस, संपल. आता आम्ही काय, फक्त अक्षता टाकणार. एक लक्षात ठेव निर्मल, लग्न होऊन तू सासरी गेलीस की ते तुझं माहेर होईल आणि हे तुझं सासर. तुझी सासू ही तुझी आई आणि तुझी थोरली जाऊ ही तुझी थोरली बहीण. असं वागलीस तर संसार सुखाचा करशील बेटी. आलात काय ग? लग्न होऊन 1 महिना झाला आणि इतक्यात तू 4 वेळा इथं माहेरी आलीस. तुझी सासू तुला परवानगी देतीस कशी? त्यांची परवानगी विचारतो कोण? म्हणजे मला तिथे करमत नाही हो पप्पा. सारखं काहीतरी माझ्या वागण्याबद्दल उपदेश करत असतात, मला कंटाळा येतो. अगं वेडे, आता सासू हीच तुझी आई आहे, तिचं ऐकलं पाहिजे तुला. म्हटलं तिची आई इथं जिवंत आहे. अरे खरंच की? आणि मी म्हणते तिची सासू कोण? अगं मी तुला एक सांगते, मी माझ्या सासूची कधीच पत्रास ठेवली नाही. मला कंटाळून जी तीर्थयात्रेला गेली ना, ती कायमचीच. माझा पण तोच विचार चाललाय. हो का? मग केव्हाच तिकीट रिझर्व करायचं? वा वा, काय पण बायको आहे. नवऱ्याला तीर्थयात्रेला पाठवायला एका पायावर तया. पण मी जाणार नाही म्हटलं, कारण हे घर माझं आहे. करता हे घर तुमचं असलं तरी इथली मालकीण मी आहे. माझ्या मर्जीप्रमाणेच सगळं घर चाललं पाहिजे. करा ते बंदूक बाजूला. अगं एक सुद्धा गोळी नाही त्यात आणि चालले आपले साफसफाई करायला. मग
वसुधा तू कुठे गेली होतीस न सांगता? माहेरी, माहेरी जायला परवानगी लागते. अगं पण सांगून नाही का जायचं? मला तशी सवय नाही. अगं पण सारखं माहेरी गेल्यावर सासरची ओढ वाटणार कशी? सासरची ओढ? मला फक्त माझ्या आई वडिलांची ओढ वाटते. आणि तुम्हाला त्याचं एवढं वैषम्य का वाटतो? ज्या घरात फक्त आई आहे वडील नाहीत, त्या घरातल्या माणसांना आई वडिलांच्या प्रेमाची कल्पना काय येणार? हे काय इतक्या लवकर कशी उठलीस तू? अग नुकतंच लग्न झालंय तुझं. ही कामं मी नसते का केली? जा बघू, विश्रांती घे जा. आता विश्रांती तुम्ही घ्यायची सासूबाई. हे बघ, पुन्हा मला सासूबाई नाही म्हणायचं, आई म्हणायचं. हे बघ पुरी, मला मुलीची भारी हौस, पर देवाने दान पदरात माझ्या नाही टाकली. इतक्या वर्षानं का होईना देवाला माझी दया आली आणि सुनेच्या रूपानं माझ्या घरात लेक आली. एक गोष्ट तू भी लक्षात ठेव पुरी, होय तू भी कवातरी सासू होणार आहेस, पर सुनेला लेकीच्या मायानेच वागविलं पाहिजे, तर संसार सुखाचा होईल. आई पुरी, माझ्या खोलीत माझ्या परवानगीशिवाय का आलात? अगं हे सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं, ते नीट करायला आले मी. ही नसती उठवणी तुम्हाला सांगितली कोणी? खोली माझी आहे, ती कशी आवडायची मला कळतंय. पण अरुणला असा अव्यवस्थितपणा आवडत नाही. माझा मुलगा येतो असेल, माझा नवरा येतो, तुम्ही त्याला जन्म दिला असेल, मी त्याच्या जन्माची सोबतीने. अगं पण वसुधा, तुम्ही गप्पा बसाव. माझ्या खोलीत माझी परवानगी विचारल्याशिवाय माझे डॅडी सुद्धा येत नाही. खोलीत दागिने असतात, पैसे असतात, चोरीला गेले तर कुणाला सांगायचं? माझ्या बाबतीत असा आरोप करण्याआधी थोडा विचार करायला हवा होता वसुधा. आम्ही गरीब जरूर आहोत, पण इतक्या क्षुद्र मनोवृत्तीचे नक्कीच नाही. वसुधा, आईवर तू असा आरोप करायला नको होतास. ऐकलं का? तुमच्या सुनेनं माझ्यावर चोरीचा आरोप केला. हे ऐकण्याआधी मरण आलं असतं तर परवडलं असतं हो मला. हे सुनंद, हे गप्प काय आहेस? एवढं रागवायला काय झालं? म्हणे रागवायला काय झालं, चार चार दिवस भेटत नाहीत. त्याचं काय सोनंदा, सारखं सारखं भेटलं ना की प्रेम कमी होतं म्हणे. हो, एवढं बोललं म्हणजे झालं. सोनंदा, तुला एक विचारू? तुझ्या वडिलांना आपलं हे प्रकरण माहितीये? हा, प्रकरण? ही काय कादंबरी वगैरे आहे की काय? तसं नाही ग, प्रेम प्रकरण म्हणायचं होतं मला. हो, हे बघ, तू माझ्या वडिलांची मुळीच काळजी करू नकोस, त्यांना मी सांगेन. ए पण काय रे? अरे तुझ्या वडिलांचं काय? माझ्याही वडिलांची काळजी करू नकोस, ही इज अ फ्रेंड ऑफ माइन, दोस्त आहेत आपले, अगं ते परवानगी देणारच. मला काळजी आहे ना ती माझ्या आईची. अगं माझे वडील सुद्धा तिला घाबरतात माहितीये. उद्या तू लग्न करून घरी आलीस की तुम्हा दोघींचं कसं काय जमणार याचाच विचार करतोय. हे बघ, तो विचार तू करू नकोस. लग्नानंतर तुझ्या आईशी कसं जमवून घ्यायचं ते मी बघेन.
अरे वा, इतका थाटमाट कशासाठी? आवडला? पावती देऊ? अ माझा मेकअप खराब होईल ना. हॉस्पिटल मध्ये चेकअप आणि घरात मेकअप. रागावू नका, आपल्याला नाटकाला जायचंय ना. मेकअप खराब झाला की परत करायला लागेल. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, अरुण भोसलेची बायको म्हणजे क्या बात आहे. क्या बात आहे? इतके दिवस नाही कळलं. कळलं ग, पण कुठल्या नाटकाला जायचं ते नाही कळलं. कुठल्या? नवरा माझ्या मुठीत ग. इथल्यांचा फोटो कोणी काढला? मी तुम्हाला नेऊन टाकलं. मेलेल्या माणसांची आठवण हवी कशाला? त्याच्या जागी मी माझ्या आई वडिलांचा फोटो लावलाय. तुला लाज नाही वाटली असं करायला? ते तुझ्या आई वडिलांचं घर नाही, ते घर उभंय माझ्या नवऱ्याच्या कष्टावर. जा मुकाट्याने फोटो घेऊन ये माळ्यावरचा. जा म्हणते ना. काय झालंय? तू अशी रागवली का? मला विचारतोस? तुझ्या बायकोला विचार. हे पाहिलंस? तुझ्या वडिलांचा फोटो होता ना इथं, त्याऐवजी हा फोटो आलाय. अर्पण इकडे बाबांचा फोटो होता ना, तो कुठे गेला मग? तुझ्या बायकोनं माळ्यावर नेऊन टाकला. अरे ज्यांनी हे घर उभं केलं त्यांनाच या घरात जागा नाही, माळ्यावर नेऊन टाकलं. नाही खरंच याची मला कल्पना नव्हती. कशी कल्पना असणार, बायकोच्या आहारी गेल्यास तू. उद्या मला सुद्धा माळ्यावर नेऊन टाकाल. तू असं करायला नको तू सुद्धा. घ्या फोटो. नाही तूच तो फोटो तिकडून काढ आणि बाबांचा फोटो तूच लाव. मला क्षमा करा, माझ्याकडून तुमच्या स्मृतीची अवहेलना झाली. मला क्षमा करा. आई आई, आत्ताच मी निर्मलेच्या घरी गेलो होतो. तिच्या वडिलांना तुला भेटून आमच्या लग्नाची बोलणी करायची आहे. केव्हा बोलवू त्यांना? नितीन, एक सून काय गुण उधळते ते तू पाहतोस, त्यात आता दुसऱ्या सुनेची भर. म्हणजे मला जगणंच असह्य होणार. नाही आई, तुझी मोठी सून कशी वागते हे मी पाहत आलोय, पण निर्मला तशी नाही आहे. हे तू मला सांगतोस? अरे लग्न झालं की बायका रंग बदलतात तेरड्यासारखा. तसं नाही आई, निर्मलाची मला खात्री आहे. माझ्यावर विश्वास ठेव. आणि यावर ही ती तुझ्याशी वाईट वागली तर सरळ घराबाहेर हाकलून देईन मी तिला. मर्जी तुझी. होऊ दे तुझ्या मनासारखं. अरुणला जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा बोलाव त्यांना. आई, ही निर्मला. नमस्ते. आणि हे तिचे वडील. नमस्कार. आबासाहेब. आणि आबासाहेब, हा माझा मोठा भाऊ डॉक्टर अरुण. नमस्ते. आणि ही माझी आई. हो, तिच्या कष्टांमुळेच आज हा डॉक्टर झाला आणि मी इंजिनियर. नितीन, हे सगळं आता सांगायलाच पाहिजे होत का? त्यात काय झालं, ही तर केवळ कृतज्ञता आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्यासाठी काय काय केलं हे साऱ्या गावाला माहिती आहे. शतकातून तुमच्यासारखी माऊली एखादीच जन्माला येते. माझी निर्मला तुम्ही पदरात घेतली तर मला अतिशय आनंद होईल. ती सालस आहे, प्रेमळ आहे. ती जर तुमच्या घरात आली तर काटे आपल्या पदरात येईल आणि फुलं तुमच्या पायावर वाहील. पण खरं सांगू, मला मुलगी हवी. मला मुलगी फार आवडते. दोन भावात एक मुलगी, छोटे छोटे फ्रॉक घातलेली, दोन वेण्या सोडलेली. देवाच्या मनात असेल तर होईल. नाही,
मंगला, आपली दोन्ही मुलं सिझरिंगची आहेत. मुलीकरता तिसऱ्यांदा धोका पत्करण्यापेक्षा मला मुलगी नसली तरी चालेल, पण सोन्या मला तू हवीस. खरंच आपली दोन्ही मुलं मोठी होतील, मग त्यांची लग्न होतील, मग आपल्या घरात सुना येतील, त्यांनाच मुली मानू आपण. तुम्ही काही काळजी करू नका, तुमची मुलगी माझी सून म्हणून या घरात वावरणार नाही, माझी मुलगी म्हणून वावरेल. अरुण, पेढ्याचा पुडा घे. नमस्कार. औक्षवंतो, बरं मग आम्ही निघतो आता. मला वाटतं मुहूर्त आपण लवकरातलाच धरूया. हो, म्हणजे या दोघांना उगीच थांबायला नको. होय ना, चला. वसुधा, कुठे गेली होतीस? माहेरी. अगं, पण तुला सांगितलं होतं ना नितीनसाठी मुलगी दाखवायला येणार आहेत म्हणून. माझा काय संबंध त्याच्याशी? तुमची सून होणार आहे ती, तुम्हाला पसंत पडली ना मग झालं. तू पण या घरची सून आहेस. मी आहे फक्त माझ्या नवऱ्याची बायको, समजलं? तुझा नवरा हा माझा मुलगा आहे, त्याला लहानाचा मोठा मी केलाय, आणि लहान तोंडी मोठा घास घेऊन तू मला सांगतेस? लहानाचा मोठा केला त्यात कुणावर उपकार केलेत? तुमचं कर्तव्यच होत ते. पाहिलंस, मला माझं कर्तव्य शिकवते. तू कशाला मनस्ताप करून घेतेस? तिचा स्वभाव तसा आहे. हे बघ, तू मनाला लावून ठेव नकोस. मी कशाला मनाला लावून घेऊ? आपलाच दाम खोटा. मला कळत नाही वसुधा, तू आईशी अशा तऱ्हेने का वागतेस? तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता तेव्हा ते मला काय काय बोलतात माहितीये का? सारखं टोचत असतात, उणदुण काढतात. आम्ही हुंडा नाही ना दिला म्हणून राग आहे त्यांचा आमच्यावर. अलीकडे तुम्ही वर्तमानपत्रात वाचत नाही का? सारख्या बातम्या असतात, सासूनं सुनेला पेटवली. बघ, माझी आई तशी नाहीये. तिनं आपलं उभं आयुष्य दिव्यासारखं जाळून घेतलं की दुसऱ्याला काय पेटवणार? तिचं वय झालंय, तू तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्यांचं वय झालंय, माझं नाही. माझ्यासमोर माझं उभं आयुष्य. बघ, मला उभं केलं माझ्या आईनं. माझं जसं तिच्यावर प्रेम आहे तसं तुझ्यावर देखील प्रेम आहे. म्हणूनच माझे कुचम बनवते तुम्हा दोघींच्यात. इकडे बायको, इकडे आई, काय करावं तेच कळत नाही. त्यातनं समजण्यासारखं काय? तुम्ही समजावं ना तुमच्या आईला, नाही तर पाठवून द्या तीर्थयात्रेला, म्हणजे प्रश्न मिटला. ऐकलत ना सुनेचं बोलणं? मला तीर्थयात्रेला पाठवा म्हणून सांगते अरुणला. नवऱ्याचं छत्र नसलं की असं ऐकून घ्यावं लागतं. मंगलावहिनी, या नाना भाऊजी, तुमचीच वाट बघत होते. मुलगी दाखवण्याचा समारंभ होता. हो, पण मी दौऱ्यावर गेलो होतो, परत येताना वाटेत गाडी फेल झाली. गाडी काय आणि माणसाचं हृदय काय, कधी फेल होईल काही सांगता यायचं नाही. का होईल तुम्ही अशा उदास? का काय सांगणार? आपलेच दात, आपलेच ओठ भाऊजी, आपली निवड चुकली. पदरी पडलं पवित्र झालं असं समजायचं. आता नितीनचं लग्न, त्याचा तर प्रेम विवाह. एकीनं आपले गुण दाखवले, आता दुसरी काय काय दाखवेल ते पाहायचं. असं नाही म्हणू, देव इतका निष्ठूर नाहीये. मुलगी तुमच्या पदरात घातली आहे, आता ती तुमची मुलगी झाली. आईचं प्रेम माया तिला काहीच नाही मिळाल. विनंती एवढीच की आता तुम्हीच तिची आई व्हा. तुम्ही काही काळजी करू नका,
मला मुलगी नाही, मी हिला आईचंच प्रेम देईन. आणि मंगला वहिनी, आपल्या अरुणच्या लग्नात देवाचं कार्य राहून गेलेलं आहे. आता नितीनच्या लग्नात एक देवीचा गोंधळ घाला म्हणजे झालं. हो घालूया ना. काय बाबू ये सुनबाई. सुनबाई कोण? सुनबाई मी सुन नाही, तुमची मुलगी आहे. मला लहानपणापासून आईचं प्रेम कधी मिळालंच नाही. आता तुम्हीच माझी आई आहात. मी तुम्हाला आईच म्हणणार आणि तुम्ही सुद्धा मला मुलीसारखं निर्मलाच म्हणायचं. हे नितीनचे वडील, तुम्हाला मुलगी हवी होती ना? ही पहा आपली मुलगी. Thank you.
वसुधा मी आत येऊ का? या। काय काम काढलत? काम काही नाही ग, अरुण कडून मला कळलं तू आई होणार आहेस, आता तुला विश्रांती घ्यायला हवी। तुला काही खावंसं वाटलं तर मला सांग, तुझं डोहाळ जेवण इथंच करू आणि बाळणपणही याच घरी करू। माझं डोहाळे जेवण आणि बाळणपण दोन्ही माझ्या माहेरीच होणार आहे। अगं माझा नर्सिंगचा कोर्स झालाय, घरी मी जास्ती काळजी घेऊ शकेन। माझी काळजी घ्यायला माझा डॉक्टर नवरा आणि माझं माहेर समर्थ आहे। आणि तुम्हाला आत्ताच सांगते, माझं मूल माझ्या बाहेरी लहानाचं मोठं होईल, इथे या घरात नाही। काय बोलतेस तू वसुधा, आमच्या घराण्याचा वारस या घरात वाढणार नाही? नाही, माझ्या मुलाचं भवितव्य मी ठरवणार आहे, तुम्ही नाही। तुम्ही जाऊ शकता। ठीक आहे, जशी तुझी इच्छा, पण लक्षात ठेव, तुला होणार मूल तुझं असलं तरी त्या मुलाचा बाप माझा मुलगा आहे हे विसरू नकोस। देवा परमेश्वरा, सांग मी असा कोणता अपराध केलाय म्हणून तू मला अशी शिक्षा देतो? अर्ध्या संसारातून माझ्या पतीला हिरावून घेऊन तू काय मिळवलंस रे? तुला अनाथांचा वाली म्हणतात, मग मला कशासाठी अनाथ केलं? आणि आज तर मी कष्टानं वाढवलेल्या माझ्या मुलात आणि माझ्यात दुरावा निर्माण केला का? कशासाठी? बोल, उत्तर दे। तू काय उत्तर देणार? आम्ही दगडातून देव निर्माण केला, पण त्याच काळीच दगडाचं असेल असं वाटलं नव्हतं। हे भांडण तुझं माझं आयुष्यभराचं आहे आणि मी मेल्याशिवाय ते संपायचं नाही। मंगलावेणी, अहो मंगलावेणी, काय झालं? अहो देवासमोर असं रडायचं नसतं। त्या देवानंच रडायची पाळी आणली माझ्यावर। भाऊजी, माझ्यापासून सगळं हिरावून घेतलं, आता माझी मुलं हिरावून घ्यायला निघालाय। देव कधी चुकत नसतो मंगलाबाई, चुकतात माणसंच। देवाच्या बाबतीत तुमचंच काहीतरी चुकलं असेल। माझं? हो, आत्ता आठवलं, माझंच चुकलंय। भाऊजी, लग्नानंतर 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला मला जायचं होतं। मी नवस बोलले होते, आमचं दोघांचं तसं ठरलंही होतं, पण त्याआधीच विपरीत घडलं। वहिनी, अहो ती चूक तुम्ही अजून सुद्धा सुधारू शकता। तुम्ही एकदा जाऊन याच दर्शनाला। होय भाऊजी, मी जाईन। त्यामुळं तरी घरातली अशांती दूर होते का पाहूया। तू अशी का उभी? मी यांची वाट पाहते ताई। ताई? कोण ताई? मी तुझी थोरली जाऊ आहे, मला जाऊबाई म्हणायची। सासूबाईने आई म्हणून गुरळ घातलीस, मी तशी फसायची नाही। प्रत्येकाने आपल्या पायरीने वागावं। अहो, पण मी माझ्या नवऱ्याची वाट पाहते, हा काय अपराध झाला का माझा? होय, म्हणे नवऱ्याची वाट बघते। स्वयंपाक कुणी करायचा? जात सगळा स्वयंपाक करून ठेव। आणि हे बघ, मी माहेरी चालली, हे आले ते त्यांना सांग मला यायला उशीर होईल। काय कळलं? या, सुस्वागतम। खरं म्हणजे तुझ्यासाठी सुस्वागतमचा बोर्डच लावायला पाहिजे बाहेर, कारण तू नेहमीच येत असते। मी तुला भेटायला येत नसते, आईला भेटायला येत असते। खरंच वसुधा, कधी कधी मला कळत नाही एक्झॅक्टली तुझं सासर कुठलं आणि माहेर कुठलं। तुला काय करायचंय?
वाघ आणि मंडळी आपलं स्वागत करीत आहे. काय ग इथं राहायला आलीस का आपली फ्लाइंग विजिट? मला माहितीये पप्पा, तुम्हाला आणि सदाला मी इथे आलेला आवडत नाही ना. नाही ग, मुलींनी माहेरी यावं, पण ते दसरा दिवाळीला. आता आमच्या बायकोला माहेरच नाही, नाही तर तिला अगदी कायमची माहेरी पाठवून दिली असती बघ. अरे वा, मला कायमची माहेरी पाठवून द्यायला निघालत काय? पण मला माहेरची माणसं असती ना तरी सुद्धा मी हे घर सोडून गेले नसते, समजलं? अहो एकुलती एक लेक आज इतक्या दिवसांनी माहेरी आली आहे, पण बघा बघा एकाच्या तरी चेहऱ्यावर आनंद दिसतोय का. अहो पण तुमच्या दिसतोय ना, मग पुष्कळ झालं की. काय ग, काय म्हणते तुझी सासू? आई कुठे येते? गेली तीर्थयात्रेला. बरोबर आहे, करून करून भागली आणि देवपूजेला लागली. बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. दक्ष शापे चंद्र पुरा कोमे झाला, दक्ष शापे चंद्र पुरा कोमे झाला, शिव कृपा योगे पुन्हा ते जाळला. ज्योतिर्लिंग हे पहिले ब्रह्मदेवे स्थापियले, सोरटीचा सोमनाथ नामे याची ख्याती. तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. दैत्य दूषण करी निर्दाळण ओंकाराने त्रिपुरारी, दैत्य दूषण करी निर्दाळण ओंकाराने त्रिपुरारी. तोच रुद्र सहज होय गवळ्याचा कैवारी, तोच सांब धारासे, तोच सांब धारासे महाकालेश्वर क्षिप्रा काठी. इथे नांदे शंभू कैलासाचा पती, इथे नांदे शंभू कैलासाचा पती. Beep.
शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती। सबोनी गजानने वसविले ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ, रावणाची फसवोनी गजानने वसविले ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ। देवांचे ही धन्वंतरी ज्याच्या मध्ये प्रवेशले ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ। छाये परी जिथे आहे संगती पार्वती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती। दानवाने ब्रह्मदेवाच्या वराने केले साऱ्या जगताची त्राही त्राही त्राही। भीमनामे दानवाने ब्रह्मदेवाच्या वराने केले साऱ्या जगताची त्राही त्राही त्राही। संहाराया त्या दैत्यासी हे भीमस्वरूपासी, हर विश्व व्यापुनिया राही राही राही। भीमा शंकराचे ठाई नदी भीमा जन्म घेई, पाणी जाती निया शंकराचा अभिषेकासाठी, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती। वाराणशीला विश्वेश्वर
शंभू कैलासाचा पती। कशी आहेस निर्मला? बरी आहे आई। आ प्रवासात काही त्रास झाला नाही ना? नाही। तुम्ही येणारे आधी कळलं असतं तर आम्ही तुम्हाला स्टेशनवर घ्यायला आलो असतो। अगं मी पत्र पाठवलं होतं आणि उद्यापनाची काय तयारी करायची तेही कळवलं होतं, पण मला पत्राची काहीच माहिती नाही। या भाऊजी। अरे वा 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 वहिनी वा, अगदी शुभ मुहूर्तावर आलो। काय वहिनी, दर्शन व्यवस्थित पार पडलं 12 ज्योतिर्लिंगाच? हो अगदी छान झालं। निर्मला या पिशवीतला प्रसाद दे नाना भाऊजींना। हो देते ना। केव्हा आलात वहिनी? हे आत्ताच आले।
प्रवासात काही दगदग वगैरे नाही? नाही काही नाही. चला आता अरिष्ट टळलं, आता सगळे अगदी गुण्या गोविंदानं नांदू शकाल. वसुधा कुठं निघालीस? अग आज व्रताचं उद्यापन आहे. कसलं उद्यापन आणि कसलं काय? खुळ्या समजूती ना, तुमच्या लाडक्या सुनेलाच सांगा ना, ती करेल सगळं. बर बाई, निदान प्रसाद तरी घेऊन जा. तोही द्या तुमच्या लाडक्या सुनेलाच, मला वेळ नाही. मला मम्मी बरोबर शॉपिंगला जायचंय. सदाचं लग्न ठरलंय ना. सदाय असच जाऊ द्या, निघाव हे बर. पसा नाना भाऊजी, मी तुमच्यासाठी चहा आणते. तुम्ही कशाला त्रास घेताय? नुकत्याच प्रवासाहून थकून आलं. तुम्ही बसा, मी चहा करून आणते. साखर थोडी कमी ग पुरी. बाकी मंगला वहिनी, वसुधेच्या बाबतीत आपली निवड चुकली हेच खरं. जाऊ द्या, तुम्ही कशाला लक्ष देता वसुधेकडे? 12 ज्योतिर्लिंगाने तिच्या पुढे हात टेकले, तिथं आपली काय कथा. बाकी मंगला वहिनी, तुमची धाकटी सून मात्र गुणी आहे. तुम्ही असं करा, तुम्ही तिच्या हस्तेच उद्यापन करून घ्या, मी स्वतः येईन प्रसादाला. भाऊजी, तुम्ही पाठीशी आहात म्हणून संसारात खंबीरपणे मी उभी आहे, नाहीतर. हा हा वहिनी, पुन्हा असं नाही बोलायचं. अहो हे दिवस जातील, तुम्ही का हताश होता? दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेली, तरी तू आपला तसाच. कशाला गेला होतास मिलिटरी? अरे युद्धात बंदुकीच्या फैरी झाडल्यास, आणि मग आत्ताच तुझी बंदूक अशी मूक गिळून का स्वस्त बसलीये? जाशील पुन्हा कधी मिलिटरी? करशील पुन्हा कधी लग्न? करशील बाबू? ए बाबू, अरे हा काय स्वतःशीच बडबडतोय की काय? अहो रिटायर्ड मेजर, क्विक मार्च, या इकडे. मग काय करणार? अरे सदा गेलाय नोकरीला आणि या मायलेकी गेलाय शॉपिंगला. अरे हो, पण त्यात एवढं वैतागण्यासारखं काय आहे? असं बघ ना, अजून कशात काही नाही, तर या मायलेकी गेल्यात लग्नाची खरेदी करायला. आणि आमची कन्या, तिचा मुकाम आपला सदा इथं. सासर सासू दी जाऊ कुणाचीही पर्वा करत नाही. बरं काही बोलायला जावं तर गृहमंत्र्यापुढं आमचं थोबाड उचकटत नाही. बाबू तू मेजर आहेस, पण बायको पुढे अगदी मायनर आहेस बघ. हसतेस काय कुळचट? दाना हा सदा अरे का तुझं लग्न ना, आणि तू खरेदीला गेला नाहीस तो? मला काय कळतं त्यातलं नाना. बाकी सगळं जाऊ दे, मुलगी कुठली आहे सांग बघू. आपल्या शाहू चौकातले पवार, त्यांची सुनंदा. शाहू चौकातले? म्हणजे तो भिक्या पवार की काय? अरे माझा अगदी दोस्त तो. सगळेच बुवा तुझे दोस्त कठीण आहे. नाही पण बाबू, अरे त्याला एवढी मोठी मुलगी मला खरंच माहिती नव्हतं. नाना ते जाऊ दे, आमच्या आईचा स्वभाव तुम्ही जाणता. तिच्या हाताखाली सुनंदाचा कसा काय निभाव लागणार, काळजी वाटते हो मला. हे बघ, त्याची तू अजिबात काळजी करू नकोस, ते सगळं माझ्याकडे सोपं. बर, पण मला ती मुलगी केव्हा दाखवायला घेऊन येतो सांग? कमी जाऊ तिच्याकडे? नाही नाही तुम्ही नका जाऊ, मीच तिला घेऊन येतो तुमच्याकडे दाखवायला. बघा हो, प्रॉमिस प्रॉमिस. हा नाही तर मागच्या सारखं करशील. नाही काहीतरी टिंगल करत. हे बघ निर्मला, थोरली जाऊ ही थोरल्या बहिणीसारखी असते, तिचं बोलणं मनावर नाही घ्यायचं. मी त्यांच्या बोलण्याला प्रत्युत्तर सुद्धा देत नाही आई. प्रथम मी त्यांना ताई म्हटलं, तर त्यावर त्या मला म्हणाल्या खबरदार मला ताई म्हणशील तर. मी थोरली जाऊ आहे तुझी, आपल्या पायरी नवा. जाऊ दे ग, स्वभावाला औषध नसत. छान झालं का माझ्या चाहड्या सांगून सासूबाई ना पाय चेपता चेपता. मला तुझी सगळी कारस्थानं कळून चुकले ता निर्मला. कसली कारस्थानं? आणि वसुधा जरा खालच्या आवाजात बोलायला शिक. कसली खमिंड आली आहे ग तुला? तुझ्या नवऱ्याच्या डॉक्टर किची का त्याच्या पगाराची? पण त्याला डॉक्टर मी केलाय हे विसरू नकोस. कर्तव्यच होतं तुमचं ते. कर्तव्याच्या गोष्टी तू मला सांगतेस? तू सुनेचं कर्तव्य करतेस? तुला तुझ्या आईनं काहीही शिकवलेलं दिसत नाही. खबरदार माझ्या आईचं नाव घ्याल तर मी तुम्हाला आताच सांगून ठेवते सासूबाई. अरे रोज रोज काय चाललंय तुमचं हे? तुमच्या आईलाच विचार ना, त्यांना मी डोळ्यासमोर नकोस. की त्यांची लाडकी सून आहे ना सेवा करणारी, तिचं सारखं कौतुक. कौतुक करण्यासारखीच आहे ती, तुझ्यासारखी घालून पाडून बोलणारी नाही. आणि मला आधी सांग
माझ्या परवानगी शिवाय माझ्या खोलीत तू का आलीस? ऐकलं असं मला रोज रोज ऐकून घ्यावं लागतं. माझ्या घरात किंमतच नाही. अरे पण जरा ऐकून तर घे तू. मला काही सुद्धा ऐकून घ्यायचं नाहीये. पाहिलंस निर्मला, असं असतं एकेकीचं नशीब. आयुष्यभर पंखाखाली वाढवायचं आणि शेवटी जटायू सारखे पंख कापून घ्यायचे. अगं पण तुला रगडायला काय झालं? रोज हेच नशीब आहे माझ्या. तुम्ही घरात नसताना मला घालून पाडून बोलत असतात नुसत्या. जातीला ते निर्मला, माझ्या आईचा आणि माझ्या माहेरचा सारखा उद्धार चाललेला असतो. पण आईला अच्छेत की रागावलेली कधी पाहिली नव्हती मी. त्याला कारण आहे. त्यांचं आणि निर्मलाचं माझ्याविषयीचं बोलणं मी ऐकलंय. त्या दोघींचं मोठं कारस्थान चाललंय. हे घर त्यांच्या मागे त्या निर्मलाच्या आणि नितीन भाऊजींच्या नावावर करून देणार आहेत. काय? हो, माझ्या कानाने ऐकलंय मी. या हो ठीक, याचा निर्णय उद्याच होईल. आई जरा बाहेर येतेस का? काय रे? मला एक निर्णय घ्यायचा आज. निर्णय? कसला निर्णय? कळेलच तुला. नितीन, तुझ्या बायकोला घेऊन बाहेर. निर्मला स्वयंपाकघरात आहे, मी बोलावते तिला. निर्मला बाहेर ये ग. काय आई? नितीन, माझ्या कानावर आलं तुम्ही दोघांनी म्हणून हे घर आपल्या नावावर करून घेण्याचा घाट घातलाय. कुणी सांगितलं तुला हे? माझ्या बायकोनं, स्वतःच्या कानानं ऐकलं तिनं. मग तिच्या कानाखाली आवाज काढ. तुझ्या जागी मी असतो तर काढला असता. खोटारडी कुठली? काय खोटेपणा केला मी? तुझ्या मनाला विचार. जाऊ बाई, आमच्यावर आरोप करण्यापूर्वी तुम्ही थोडा विचार करायला हवा होता. आम्हाला या घराचा मोह नाही. आम्ही स्वतंत्रपणे राहू शकतो, पण आम्ही इथे राहतोय ते फक्त आईंसाठी. पुरे झाला तुझा मानभावीपणा. तुला मी चांगली ओळखू नये. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. खबरदार, तिला असं बोलशील तर हे घर माझं आहे आणि माझ्या संमतीशिवाय ते कुणाच्याही नावावर होणार नाही. म्हणजे अरुण, अप्रत्यक्षपणे तुझ्या बायकोनं माझ्यावरही आरोप केलाय. आई तू कशाला मध्ये पडतेस? अरुणला आपल्या बायकोच म्हणणं खरं वाटणार. खबरदार, माझ्या बायकोबद्दल एक शब्द बोललास तर. तुझी एवढी हिंमत झालीत कशी? मी तुझा मोठा भाऊ आहे. आशील, पण ही आपली आई आहे याचंही भान नाही तुला? सारखा आईचा आणि निर्मलेचा अपमान करत असते. उलट तुझीच बायको माझ्या बायकोचा अपमान करत असते. विचार आईला, कोण कोणाचा अपमान करत असत ते. घालून पाडून बोलणं, उठसूट माहेरी पळणं, एवढाच होतो काय तुझ्या बायकोला? त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? या घरातला मी सुद्धा एक घटक आहे. तू डॉक्टर असशील तर मी इंजिनियर आहे. तुझी बायको या घरात आली आणि या घरातली शांती समाधान सगळं नाहीच झालं. कारण तू तुझ्या बायकोचा दास झालाय. आता तुझ्या गळ्यात पट्टा अडकवून हातात साखळी ठेवायचं तेवढं बाकी आहे. तीन हिंमत झाली कशी? अरुण, नितीन, काय चालले हे? गप्प राहा दोघे. अरे, तुमच्यासाठी एवढे कष्ट केले, मेहनत केली, हा दिवस पाहण्यासाठी. तुमच्या करता मी माझ्या तारुण्याचा विचार केला नाही. होळी केली रे त्याची. दुसरं लग्न केलं असत तर तुमचे हाल कुत्र्याने सुद्धा खाल्ले नसते. आज मला लाज वाटते रे तुम्हाला जन्म दिल्याबद्दल. ज्या मुलांना आईच्या अंगावरचं दूध प्याल्याची चाड नाही, त्यांनी स्वतःला मुलगा कशाला म्हणून घ्यायचं? त्यापेक्षा मी निपुत्रिक राहिले असते तर फार बरं झालं असतं. तुम्हाला काय वाटतं? हे घर तुमच्यावर चालले? हे घर चालले तुमच्या वडिलांच्या स्मृतीवर. अजूनही मी नोकरी करू शकते, समजला? चालते वा आपापल्या खोलीत. कोणीही माझ्या नजरेसमोर एक क्षणभरही उभे राहू नका. चालते वा इथून. ऐकलत ना तुम्ही सगळं? तुमच्या माघारी मुलांना मोठं केलं, मार्गाला लावलं, सगळं सगळं व्यर्थ गेलं. मी आत येऊ का? या डॉक्टर,
अरुण आणि नितीनच्या लग्नाची पत्रिका मिळाली, पण ते मी अमेरिकेहून आल्यानंतर. तुम्हा सगळ्यांसाठी भेट मात्र आणलेली आहे. हे अरुणसाठी, हे नितीनसाठी आणि हे तुमच्यासाठी. भाऊबीजेची ओवाळणी समजा हवं तर एक विचारू. तुम्ही मुलांसाठी एवढे कष्ट केले, आता तरी सुखात आहात ना? होय डॉक्टर, आता सगळं सुख सुख. मी केलेल्या कष्टांची माझ्या मुलांना जाणीव आहे. सुना तर मला आई म्हणतात. सुखी संसाराला आणखी काय लागत? मी पूर्ण सुखात आहे डॉक्टर, पूर्ण सुखात आहे. नाना, अरे सादा, वा वा, बैस बैस, बस ना. अरे वा 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 वा, बायको दाखवायला घेऊन आलास वाटत. मग आणावीच लागली, प्रॉमिस केलं होतं ना. हो हो. कशी काय वाटली? अगदी बेळगावी भाषेत सांगू, अगदी बेळगावी लोणी. पोळीवर ठेवलं की वितळत आहे बघ. बर, लग्न केव्हा करणार? पुढच्या आठवड्यात. रजिस्टर? हा, हे बाकी छान केलंस, कारण रजिस्टर लग्न म्हणजे शॉर्टकट. नवरा बायको, दोन साक्षीदार आणि दोन साया, बस. नाही तर तो भटजी, ती मंगलाष्टक, लज्जा होम, ती सप्तपदी, हे सगळं हवं कशाला? कारण काय, सप्तपदी चालल्यानंतर सुद्धा संसारात कसं चालायचं हे कित्येक बायकांना समजतच नाही. नाना, तुम्हाला साक्षीदार म्हणून यावं लागेल ना रजिस्टर कचेरीत. हो हो, साक्षीदार म्हणून येईन, पण मला माफीचा साक्षीदार करू नका. सुनंदा, आता वाघाच्या घराण्यात जातेस तू. इकडे आ. सुनबाई, ए सुनबाई, कशाला माझ्या नावानं कोकलत आहात? ह्या का कशा हात्रे, कोण घेऊन जाणार का? तुमचे हात नाहीत, जरा काम करत जा घरची, म्हणजे बारीक व्हाल थोड्याशा. हे तू मला सांगतेस? हो हो, तुम्हाला. पण मी तुझी सासू आहे. हो, आणि मी तुमची सून आहे. हे बघा तो ट्रे, त्या कपाशा वगैरे आत घेऊन जा, आणि स्वयंपाकाचा बघा. मी माहेरी जाणार आहे, जेवायच्या वेळेपर्यंत परत येईन. तुला तुझ्या आई वडिलांनी काही शिकवलेलं दिसत नाही. खबरदार, मला माझ्या आई वडिलांचं नाव घेतलेलं मुळीच खपणार नाही, सांगून ठेवते एकदाच. ते उचला सगळं आणि आत घेऊन जा. बघताय काय उचला म्हणते ना? आला तो का तिकडे? अहो आला म्हणते ना, आता हे कशाला? वा बेटा वा, अगं गेल्या 25 वर्षात जे मला जमलं नाही ते फक्त 2 दिवसात तू करून दाखवलंस. वा, ये बेटा इकडे ये. आजपासून ही सगळी सन्मान पदक तुला बहाल केली. बस. परवा जो भांडणाचा प्रकार झाला तो मला मुळीच पसंत नाही. यापुढे या घरात मला असलं काहीही खपणार नाही. या घरातली शांतता, समाधान जसं पूर्वी होतं तसं आता नाही. आणि याला कारण ही थोरली सूनबाई वसुधा. ऐकलं सारून? हिला नवऱ्याशिवाय या घरात दुसऱ्या कुठल्याही माणसाची गोष्ट पटत नाही. तिला जर सवता सुभा हवा असेल तर तिनं नवऱ्यासह वेगळं राहावं. हे मी सासू म्हणून सांगत नाही, आई म्हणून सांगते.
दूर राहून सुद्धा प्रेम राहत. मग सासूबाई तुम्हीच वेगळं राहाल तर बरं. वडिलांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी थोरला मुलगा असतो, मग आम्ही कशाला वेगळं राहायचं? तुमची सोय फार तर आम्ही वृद्धाश्रम किंवा सेवा सदन मध्ये करू, तिथे तुम्हाला शांतता समाधान सगळं काही मिळेल, नाही का? तशी वेळ आली तर माझी व्यवस्था मी करीन, तू सांगायची गरज नाही, मी समर्थ आहे. अहो अहो ती मौलकरण कशी नाही आली अजून? मला काय विचारताय तुम्ही? हे मला विचारा, कालपासून मी मोलकर्णीला काढून टाकले. का? यांना मिळणाऱ्या पगारात मला ते परवडणार नव्हतं, म्हणून मी तो खर्च कमी केलाय. तुम्हाला नुसतं गिळायला काय होतं दोन वेळा? असं मग घरातली धुणी भांडी कोण करणार? तुम्ही. काय? मी? हो. सदा ए सदानंद. काय? अरे ही तुझी बायको मला धुणी धुवायला लावते आणि भांडी घासायला सांगते. मेल्या गाढवा, अरे बघत काय उभा राहिलास, चांगली धरून खडसाव तिलो. माझ्या बाबांनी तुला कधी खडसावलं होतं? मी माझ्या बाबांचा मुलगा, मला नाही माझ्या बायकोला खडसवायला वगैरे जमणार. अहो तुम्ही तरी खडसावा तिला. हे बघ, मला मिलिटरीतल्या फक्त दोन गोष्टी माहित आहेत, युद्ध नाहीतर शरणागती. मी आपला दुसरा मार्ग पत्करलाय तुझ्याशी लग्न केल्यापासून. सदा मेल्या गाढवा, तुझ्या बायकोला घेऊन तुझा तू वेगळा राहा. नाही, हे घर आम्ही मुळीच सोडणार नाही, तुम्हाला सोडावं लागेल. आम्ही तुमची वृद्धाश्रमात सोय करू. काय वसुधा, तू अगदी वेळेवर आलीस. ही माझी सून, मला भांडी घासायला लावते, मला धुणी धुवायला लावते, काना मागून आली आणि मोठी तिखट झाली. अग माझी सोय म्हणे ती वृद्धाश्रमात करणार आहे. सुनंदा, तू माझ्या आईला घराबाहेर काढायला निघालीस? माझ्या सासूला. आणि तू नाही का तुझ्या सासूला सेवा सदनात ठेवायला निघालीस? नानांकडून सगळं समजलंय मला. आणि काय ग, हे मला विचारणारी तू कोण? तू या घरातली मुलगी असलीस तरी आता पाहुणी आहेस, पाहुण्यानं चहा घ्यावा? तोही तुझ्या आईनं करून दिला तर चहा घ्यायचा आणि तुझ्या घरी जायचं. हे घर तुझं नाही. चला हो. मी तुम्हाला मुद्दामच बोलवले, माझा निर्णय मी घेतलाय. हे घर कायद्यानं माझं आहे, त्या घराची मालकीण मी आहे. पण तुम्हाला सगळ्यांना सुखात राहता यावं म्हणून मी हे घर सोडून जाणार आहे. नाही, तू हे घर सोडून जाणार तरी कुठं? जग फार मोठं आहे, माणसं छोटी आहेत. पण आई कुठे एकटी घर सोडणार आहे? मीही तिच्या बरोबर जाणार आहे. मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर. ज्या आईनं आपल्यासाठी अपार कष्ट केले तिला आपण असं वाऱ्यावर सोडायचं? आई, मला वाटतं तुझा निर्णय तू मागे घ्यावास. नाही, घर चार भिंतीवर उभं असलं तरी त्याला पाया असतो, तोच डळमळायला लागलाय. आता राहून तरी काय करायचं? माझा निर्णय बदलणार नाही. जा तुम्ही. अहो रुक्मिणी भ्रतार बाबूराव, जरा बाहेर या म्हटलं. आता काय काम काढलं? आवाज खाली बसायचं नाही. अटेन्शन, नुसतं उभं राहायचं आणि ऐकायचं, मध्ये एकही शब्द बोलला तर गोळी घालीन आणि माझं नाव सार्थ करीन. कारण इतकी वर्ष झोपी गेलेला मी आता जागा झालोय म्हटलं. पण चुप. मला नानांकडनं सगळं कळलंय. तुझी लाडकी कन्या तुझ्या सांगण्यावरून आपल्या सासूला आता घराबाहेर काढायला निघालेली आहे. वारे नालायक कार्की, तू तिला बिघडवलंस, चांगलं वळण लावलं नाहीस तिला. हो पण तुम्ही सुद्धा. चुप. या तुम्हीच तेवढ्या कमी होता. काय ग, माहेर म्हणजे काय बस स्टॉप वाटला तुला? केव्हाही येऊन क्यू मध्ये उभं राहायला. पण पप्पा, तुम्ही आईवर बंदूक कशाला रोखली? वास्तविक यापूर्वीच रोखायला हवी होती, म्हणजे ही पाळी चाली. तू तुझ्या सासूला घराबाहेर काढायला निघालीस, मग या घरच्या सुनेनं जर आपल्या सासूला घराबाहेर काढलं
तर काय चुकलं तिचं त्या? खर तर ती तुझी माहेरची माणसं आणि हे तुझं सास. मुलीचं लग्न झाल्यावर तिचं नाव जसं बदलतं तसं तिचं माहेरही बदलतं, पण हे तुला कधी समजलंच नाही. सासूला आई मानायचं असतं, समजलीस? आणि सगळ्याच सासवा काही वाईट नसतात, आणि तुझी सासू तर नाहीच नाही. मुलांसाठी कष्ट करणारी, त्यांच्यावर माया करणारी ती एक देवता आहे. देवता. पण पप्पा, त्यात घर सोडून निघालेत. मग जा, काय वाटतील ते कर आणि अडव त्यांना. आणि हे जर झालं नाही तर यापुढे तुला आणि तुला साथ देणाऱ्या या तुझ्या आईला या घराचा दरवाजा बंद. अहो, असं करू नका हो. मला कळून चुकलंय, माझी चूक झाली. तूच मला सांगितलंस ना की सासू सुनीला छळते, डाकते, विहिरीत ढकलून देते. तुझ्या शिकवणुकीमुळेच मी तशी वागली. माझ्या सासूचा पदोपदी अपमान केला, पण ती खरंच एक माऊली आहे. त्या माऊलीचं मोल मला कधी कळलंच नाही, आणि आता कळून तरी काय उपयोग? फार उशीर झालाय. नाही वसुधा, अजून उशीर नाही झालेला. अगं, मला आता कळलं, माझ्या सुनेनं मला त्रास दिला. यावरून मला कल्पना आली तू तुझ्या सासूला किती छळलं अशी. जा वसुधा, तू आपल्या माहेरीचा अगं तुझ्या सासूला तुझ्या त्या आईला घर सोडायला देऊ नकोस ग. आता माझे डोळे उघडले. पापा, मी येते. मामांजी, सासूबाई शिरा आणलाय. घे ना. अरे घे, तुझ्याविषयी तिच्या मनात काही राग नाही. फक्त वसुधाला आणि तुला कळावं म्हणून तिने नाटक केलं होतं, आणि ते सगळं खोटं होतं. आणि हे सगळं नाटक आम्ही नानांच्या सांगण्यावरून केलं. सासूबाई, तुम्हाला टाकून बोलले म्हणून क्षमा करा मला. हा सुनबाई, आई माझा ऐकू जाऊ नकोस. आई आई खरंच तू जाऊ नकोस ग. नाही अरुण, मी इथं थांबणार नाही. मी एकदा ठरवलेलं आजपर्यंत कधी बदललं नाही. ही एवढी शिदोरी मला पुरी आहे. ससूबाई, तुम्ही घर सोडून जाऊ नका. आमची चूक झाली. माझ्या हातनं तर फार मोठा अपराध घडला. आमच्यावरचं मायेचं छत्र असं काढून घेऊ नका सासूबाई. तुमच्या मुलीची एवढी इच्छा तुम्ही पूर्ण नाही करणार आहे. आई, हीच हाक तू प्रथम या घरात आलीस तेव्हाच घातली असतीस तर हा संघर्ष चाला नसता. खरं सांगू आई, सासू किती वाईट असते, ती सुनेला कशी छळते हे अनेक लोकांच्या कडून मी ऐकत आले, अगदी माझ्या आईकडून सुद्धा. आणि तोच दृष्टिकोन मनात घेऊन मी इथं आले, तशीच वागले. मला क्षमा करा. वसुधा, प्रत्येक सासू वाईट नसते. मी तुला आईचं प्रेम देऊ केलं, पण ते तुला कळलंच नाही. कळलं, पण खूप उशीरा. वसुधा, माझं लग्न झाल्यानंतर प्रथम मी या घरात आले आणि सासूबाईंना सासूबाई म्हणाले. त्यावेळी त्या मला म्हणाल्या, सासूबाई नाही, मला आई म्हणायचं. आणि शेवटपर्यंत त्या माझ्याशी आईसारख्याच वागल्या. तू सुद्धा काही काळानं कुणाची तरी सासू होशील. तिला मुलीसारखं वागव. आईचं प्रेम दे तिला. आणि एक लक्षात ठेव, ज्या मातीत आपण वाढलो ती माती आणि ज्या घरात आपण सून म्हणून गेलो त्या घरची नाती आयुष्यभर जपायची असतात.
हीच शिकवण जर मला माझ्या आईने दिली असती तर किती बरं झालं असत. वसुधा, निर्मला, प्रत्येक सुनेनं आपल्या सासूचा आई म्हणून स्वीकार केला तर सगळे संसार सुखाचे होते. मी तुम्हाला वचन देते आई की मी हा संसार तुम्हाला सुखाचा करून दाखवेन, पण तुम्ही घर सोडून जाऊ नका. निर्मला, नितीन भाऊजी, तुम्ही जाऊ नका. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागते. आई, आज मला कळलं की हेच माझं खरं माहेर आणि हीच माझी माहेरची माणसं. वसुधा, निर्मला,